तर एकीकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कोर्टात जाण्याची तयारी दर्शवलेली आहे, तर दुसरीकडे ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. 400 जातींचा समूह असलेल्या ओबीसी समाजाच्या अधिकारावर गदा येईल तेव्हा तो रस्त्यावर उतरेल आणि यापेक्षाही मोठं आंदोलन उभं करेल असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघानं दिलाय. आजपर्यंत सरकार आम्हाला जे काय आश्वासन दिलेलं आहे त्याच्यावरती ठाम आहे. ज्या दिवशी आमच्याही लक्षात येईल की सरकार आपला विचार बदलवण्याच्या मानसिकतेमध्ये आहे किंवा त्यांना ओबीसीमधनं आरक्षण देण्याच्या किंवा कुंभ्यांचे प्रमाणपत्र देण्याच्या मानसिकतेत आहे, त्या दिवशी तर नक्कीच या महाराष्ट्रातील 400 जातीमध्ये विभागलेला ओबीसी रस्त्यावरती ज्याची लोकसंख्या 60% आहे गावाखेड्यातून तो बाहेर पडेल. कारण आज हा संपूर्ण ओबीसी समाज जागृत झालेला आहे आणि आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता तो केव्हाही रस्त्यावर येऊ शकतो. लाल मातीतली कुस्ती म्हणजे